नमस्कार, निसर्ग सौंदर्य वर्षाज व्लॉग मध्ये आपले स्वागत आहे. मी आज तुम्हाला घरच्या घरी म्हैसूर पाक कसा बनवायचा ते दाखवणार आहे. चला तर बघा रेसिपीला सुरुवात करू. आता मी गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये मी आता हे या वाटीने दीड वाटी साखर टाकते. दीड वाटी साखर आणि याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाकते मी. तर या साखरेचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा. पाक म्हणजे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. साखर विरघळेपर्यंत पाक बनवायचा आपल्याला. आता ह्याच वाटीने मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे, म्हणजे डाळीचं पीठ, हरभरा डाळीचं पीठ. आणि ह्या पातेल्यामध्ये मी या वाटीने एक वाटी तूप टाकते. आता ह्या पातेल्यात हे आपल्याला गरम करायचं आहे. एक वाटी तूप आणि अर्धी वाटी तेल टाकते मी. बघू शकता आता हे दोन्ही छान एकत्र करून गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा हे असा पूर्ण साखर विरघळेपर्यंत पाक करून घ्यायचा. आणि या पाकामध्ये आता आम्ही हे चाळून घेतलेलं डाळीचं पीठ टाकणार आहे. हे थोडं थोडं करून टाकायचं, याच्या गुठळ्या नाही होऊ द्यायच्या. चांगलं मिक्स करून घ्यायचं हे. आता हे राहिलेलं पण टाकते पीठ. गॅस कमी केला मी. हे बघा हे असं एकजीव करून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये हे गरम केलेलं तूप आणि तेल टाकून घ्यायचं आपल्याला थोडं थोडं. त्याच्या आधी याच्यामध्ये थोडासा बेकिंग पावडर टाकायची, म्हणजे याला आपल्या म्हैसूर पाकला जाळी छान येईल. मिक्स करून घेते. हे बघा तसं आताच फुलून राहिलं. आता यात हे थोडं थोडं गरम झालेलं तूप आणि तेल टाकायचं आपल्याला. बघा कशी वाफ आली आहे. तर बघा आता हे गरम झालेलं तेल आणि तूप थोडं थोडं करून टाकायचं हे असं. आणि तेलला चांगलं मिक्स करून घ्यायचं. तूप याच्यामध्ये मिक्स झालं की परत तूप टाकायचं. Thank you.
अशी जाळी येऊन राहिली सारखं हलवत राहायचं नाहीतर लागू शकतं हे बघा छान अशी जाळी पडून राहिली याला आता हे आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ मी गॅस बंद करते आणि या प्लेट ला तेल तूप लावायची गरज नाही कारण याच्यामध्ये तूप आहे चला आता आपण हे प्लेट मध्ये काढून घेऊ एक थोडं गरम असताना त्याच्या वड्या करून घ्यायच्या म्हणजे थंड झाल्यावरती छान निघतात त्या वड्या आता याला 5 ते 10 मिनिटं थंड करून घेऊ आणि नंतर याच्या वड्या काढून घेऊ हे बघा किती सुंदर असा म्हैसूर पाक तयार झालेला आहे आणि खूप अशी जाळी पण छान आलेली आहे रंग पण सुंदर आला आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद.